आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारमधल्या नेत्यांच्या घोटाळ्यांची यादी जाहीर करत फडणवीसांवर निशाणा साधला. नाकानं कांदे सोलू नका, नाही तर तुमचंच नाक कापलं जाईल, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, दादा भुसे आणि आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. राधाकृष्ण विखे पाटील, गणेश सहकारी कारखाना त्यांचा पराभव का झाला? कारण भ्रष्टाचार. आणि तुमच्या भाजपच्याच लोकांनी पराभव केला आहे. गृहमंत्र्यांनी पत्र लिहावं ईडीला की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्यामध्ये झाकीर नाईक ज्याच्यावर टेरर फंडिंगचा आरोप आहे आपल्याकडूनच, केंद्र सरकारकडून 4.5 कोटी रुपये का मिळाले, कसे आले, त्या पैशाचं काय व्यवहार होते, त्याच्यामागे काय हालचाली होत्या. फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री म्हणून माहिती नसेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. राहुल कुल, भारतीय जनता पक्षाचे दौंडचे आमदार देवेंद्र फडणवीस यांचं अंडरगार्मेंट, बरं का, एकदम खास, 500 कोटी का मनी लॉन्ड्रिंग. राहुल कुल BJP MLA, हा पूरा कारखाना बेच दिया. क्या कर रहे हैं फडणवीस साहब? दूसरे की तरफ उंगली दिखा रहे हैं ना, ये ईडी को मैंने भेज दिया है और आपके पास भी भेज दिया है, उसके ऊपर आप बात करो मिस्टर फडणवीस, आप उसके ऊपर बात करो. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे इतके प्रामाणिक आणि तत्वशील नेते आहेत की त्यांनी पत्र लिहायला पाहिजे केंद्रीय गृहमंत्र्यांना. राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, दादा भुसे, आणि जर फडणवीसांना काही पुरावे हवे असतील तर आम्ही द्यायला तयार आहोत. आम्ही ईडीकडे सुपूर केलेले आहेत. परत सांगतो, नाकाने कांदे सोलू नका, तुमचंच नाक कापलं जाईल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.